स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। डेंग्यू सदृश आजारानं नेरळ येथील एका 26 वर्षीय उच्च शिक्षित तरुणाचा मृत्यू झालाय। ॲडव्होकेट मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार असं या उच्च शिक्षित तरुणाचं नाव आहे। दरम्यान नेरळ शहरात तरुणाचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झाल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय। मागील काही महिन्यात कर्जत तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते, त्यातच नेरळ शहरात देखील डेंग्यूच्या आजारानं तरुणाचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडालीय। नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुना बाजारपेठ येथील राहणारे नामांकित व्यक्ती रफिक अत्तार यांचा 26 वर्षीय मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार हा गेले काही दिवस ताप आणि अंगदुखी आजारानं पीडित होता। वडील रफिक अत्तार यांनी मुस्तफाला नेरळ शहरातीलच एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं होतं। 8 दिवस उलटूनही मुस्तफाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती। दरम्यान शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबरच्या दिवशी अचानक मुस्तफाची प्रकृती खालावल्यानं त्याला नेरळ येथून बदलापूर येथे रुग्णवाहिकेतून नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। मुस्तफाच्या मृत्यूच्या दिवशी डॉक्टरांकडे रक्ताचे तपासणी रिपोर्ट आले असता त्यात डेंग्यूची लागण झाल्याचं निदान समोर आलं। या घटनेची नेरळ प्राथमिक आरोग्य विभागाला देखील माहिती नसल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान एका उच्च शिक्षित 26 वर्षीय तरुणाचा डेंग्यू आजारानं मृत्यू झाल्यानं नेरळ शहरात एकच खळबळ माजलीय। मुस्तफानं नुकताच काही दिवसांपूर्वी आपल्या वकिली क्षेत्रातील पदवी प्राप्त केल्यानं परिवारासह समाजात हळहळ व्यक्त केली जाते। एकूणच कर्जत तालुक्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचं समोर आलं होतं, तर त्याच्यावर उपचार देखील सुरू असल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र आता नेरळ शहरातच डेंग्यूच्या आजारानं तरुणाचा मृत्यू झाल्यानं आरोग्य विभागात खळबळ माजलीय। नेरळ शहरात वाढलेल्या डासांचा प्रादुर्भाव यामुळे नेरळ ग्रामपंचायत विभागाला तसं कळवलं होतं। याबाबत बोलणी देखील झाली, परंतु माझ्या मुलाला डेंग्यूची अशी काही लागण झाल्याचं निदर्शनास आलं नव्हतं। शहरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय। आता तरी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनानं यावर लक्ष दिलं पाहिजे म्हणून मयत कुटुंबाकडून सांगण्यात येतंय। तर मान्सून सुरू आहे, पाणी साठतंय, तिथे डेंग्यूच्या डासांची पैदास होतीये। मात्र नेरळ शहरात आमच्याकडे डेंग्यूचा रुग्ण आला नाही किंवा कुणी याबाबत कळवलं देखील नाही। सदर मृत तरुणाबाबत दुःख आहे, परंतु आम्ही याबाबत कुटुंबाकडून रिपोर्ट मागवून घेत आहोत असं नेरळ प्राथमिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।